तर नमस्कार मंडळी, रामराम मंडळी, पुन्हा स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे शेतकरी मित्र विकी शिंदे। तर मंडळी, आपण आज आपला जो विषय आहे की जेव्हा आपण सोयाबीन फुलधारण्याच्या अवस्थेत असते तर त्यावेळेस आपण डवरणी का करत नाही, तर याचं काय कारण आहे हे आपण आज जाणून घेणार आहोत। तर मंडळी, जेव्हा आपण सोयाबीन या पिकाचं विषय निघतो तर त्यावेळेस या पिकामध्ये ही गोष्टसुद्धा खूप कॉमन असते की समजा सोयाबीन झालं किंवा मूग किंवा असे शेंगांचे बरेच असे पिकं आहेत, तर त्यामध्ये आपण युरियाचं उपयोगच करत नाही। खूप कमी वेळ जेव्हा आपण आपल्या ज्या पिकाला पिकाची समजा वाढ झालेली नाही पाण्याच्या अभावी, अशा काही कारणास्तव किंवा रानाच्या अभावी की समजा जे हलकं रान असतं त्यावेळेससुद्धा आपल्या सोयाबीनची वाढ ही कमी बघायला मिळते, तर त्यावेळेससुद्धा समजा खूप कमी प्रमाणात युरियाचा किंवा नत्राचा आपण उपयोग करत असतो। तर यामध्येच आपलं कारणाचा एक पहलू म्हणू शकतो आपण, एक मुद्दा आहे की सोयाबीन किंवा मूग असे पिकं आहेत की ते स्वतःहून नत्र किंवा युरिया आपण त्याला म्हणतो तर ते तयार करत असतात, आणि ते तयार करत किंवा असतात की समजा फुलधारणेच्या वेळेसच समजा त्या कालावधीतच तयार करत असतात अशा पद्धतीत तुम्हाला बघायलासुद्धा मिळत आहे। अशा पद्धतीच्या आपल्याला नत्राच्या गाठी बघायला मिळतात। तर ह्या म्हणजे यांच्यामध्ये नत्र असतं, या नत्रांच्या गाठी असतात। तर नत्र आपल्याला प्रत्येक पिकाला, कोणतंही पीक म्हणू आपण, तर त्या पिकाला नत्राची खूप जास्त गरज असते, खूप जास्त। समजा म्हणजे नत्राशिवाय आपलं कोणतंच पीक आपल्याला बघायला मिळू शकत नाही। NPK समजा जे पूर्ण घटक त्यामध्ये आपल्याला नत्र हे भरपूर प्रमाणात लागतं आज रोजी तरी, त्यामध्ये आपल्याला पिकाची वाढ, त्यांचं अन्नद्रव्य ह्या प्रत्येक गोष्टीमध्ये ते असतं। आणि जेव्हा पण आपण डवरणी करतो समजा फुलधारणेच्या वेळेस, तर त्यावेळेस काय होत असतं की ह्या मुळा खूप वर असतात, तर त्यांचं त्या तुटल्या जातात समजा जेव्हा पण आपण डवरणी करत असतो। आणि अशा वेळेस समजा फुलधारणे जेव्हा आपल्या उत्पन्नावर खूप असा परिणाम होऊ शकतो, अशा वेळेस जर आपण त्या मुळा तोडल्या म्हणजे तुटल्या जातात त्या, तर त्या तुटल्या तर त्यामुळे खूप असा परिणाम आपल्या पिकावर होत असतो, आपल्या उत्पन्नावर होत असतो। याचमुळे बरेच असे शेतकरी म्हणजे सर्वच शेतकरी हे डवरणीत समजा डवरणी करत नाही फुलधारणेच्या वेळेस। तर ही गोष्ट आपल्यालासुद्धा माहीत पाहिजे की आपण डवरणी करू नये। एखाद्या वेळेस पाऊस उघडकीस आला, समजा बरेच जास्त वेळेस पाऊस लागून असल्यामुळे एखाद्या वेळेस गवत आपण म्हणतो जे तण म्हणतो, तर त्याचा प्रादुर्भाव समजा त्याचं खूप वाढ होते, तर त्यावेळेस आपल्याला खूप गरजेचं होत असतं की त्याला काढावं, कारण त्यामुळेसुद्धा आपल्या उत्पन्नावर भरपूर असा परिणाम होत असतो। तर त्यामुळे आपण डवरणी करतो पण हे चुकीचं आहे। यामध्ये आपण म्हणजे खूप आणि फुलवऱ्यात आल्याच्या नंतर आपल्याला आपण जे तणनाशक आहे हे सुद्धा मारू शकत नाही, त्यामुळे तुम्ही आधीच प्रयत्न करा कसा तरी की आपण तण हे काढून घ्यावं। फुलवऱ्यात तुम्ही ह्या गोष्टी करू शकत नाही तण काढण्याचे। तर मंडळी, हेच कारण होतं की युरियांच्या ज्या गाठी आहे त्या तुटू नये, यामुळे बरेच शेतकरी किंवा आपल्याला फुलवऱ्यात सोयाबीन असताना डवरणी नाही करायची। तर मंडळी, आज आपण ह्याविषयी बोललो, तर अशाच नवीन पिकाविषयी खूप साऱ्या पिकाविषयी आपल्याला माहिती या चॅनलवर मिळत असते। आपण कपाशी सोयाबीन याविषयी भरपूर अशी माहिती आपल्या चॅनलवर आधीच टाकलेली आहे, ती सुद्धा आपण बघू शकता। अशा पद्धतीची माहिती घेण्यासाठी आपण लगेचच सबस्क्राईब करून टाकायचं आहे, खाली जे सबस्क्राईब किंवा सदस्यता तुमचा मराठी समजा यूट्यूब बघत असेल तर अशा काही गोष्टी येतील तर त्यांना क्लिक करून घ्यायचं आहे, सबस्क्राईब करायचं आपल्या चॅनलला। आणि अशीच नवनवीन माहितीसाठी प्लीज सबस्क्राईब करा। आवडला असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि कमेंट करायला विसरू नका की आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला। तर खूप खूप आभार इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल। भेटतो या पुढच्या व्हिडिओत, तोपर्यंत रामराम मंडळी।